दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर आणि विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून दादरा नगर हवेलीच्या राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपने जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाच्या राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.